शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपलं चॅनल जरी स्पर्धा परीक्षेशी संबंधित असलं तरी अनेक शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं या चॅनलचे सदस्य आहेत आणि ते आवर्जून व्हिडिओ बघत असतात. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे कोरोनाचं महासंकट हे आलेलं आहे, तशाच प्रकारचं एक कीटकाच्या स्वरूपामध्ये मोठं संकट हे शेतकऱ्यावर आगामी काही दिवसांमध्ये येऊ शकतं, यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी तयार असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. टोळधाड नेमकी काय आहे, या कीटकाचा जीवनक्रम किती असतो, हे कीटक कोणत्या पिकावर हल्ला करतात, याचं नियंत्रण कशाप्रकारे करावं, याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कारण असं आहे की एका टोळधाडीमध्ये असंख्य हे कीटक असतात आणि ते जर पिकावर बसले तर मात्र आपल्या पिकाचं काही खरं नाही आहे. अतिशय खादाळ अशी ही प्रजाती आहे कीटकाची, ज्याला आपण नाकतोड्यासुद्धा म्हणतो. तर ही टोळधाड नेमकी काय आहे आणि यासाठी एकात्मिक पद्धतीने आपण कशाप्रकारे नियंत्रण घ्यावं, किंवा ही टोळधाड आपल्या शेतामध्ये येऊच नाही यासाठी काय करावं, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल, मागच्या वर्षी पंजाब, हरियाणा आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून जे राज्य होते त्या राज्यामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये टोळधाड आलेली होती, परंतु काही कारणास्तव ती आपल्याकडे आली नव्हती. परंतु यावर्षी या टोळधाडीला, या कीटकाला पोषक असं वातावरण मिळालेलं आहे, त्यामुळे तिने आता मोर्चा आपल्या राज्याकडे वळवलेला आहे आणि विदर्भाच्या नागपूर, भंडारा, अमरावती या जिल्ह्यापर्यंत ही आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिला पसरण्यासाठी काहीही वेळ लागणार नाही आहे. कारण एका दिवसाला 130 किलोमीटर इतकं अंतर कापण्याची क्षमता या टोळधाडीमुळे मध्ये आहे. त्यामुळे याबद्दलची सविस्तर माहिती आपण नक्कीच ऐकली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत आणि तशा प्रकारचं नियंत्रणसुद्धा आपण केलं पाहिजेत, याकरताच हा खास व्हिडिओ आहे. धाड महाराष्ट्रामध्ये आल्याच्या बातम्या आता सगळ्या ठिकाणी पसरत आहेत आणि विशेषतः सोशल मीडियावरून बऱ्याचदा काही वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. तर आपण स्पष्ट करावं की टोळधाड म्हणजे नेमकं काय आणि या टोळधाडीची जी जीवनसाखळी आहे ती कशी असते. टोळधाड जी आहे ज्याला इंग्रजीमध्ये लोकस्ट असं म्हणतात, तर ही एक वाळवंटी स्थलांतरित होणारी कीड आहे आणि ही जागतिक दर्जाची सर्वाधिक विध्वंसक अशी कीडगंडी गेलेली आहे. ह्याचं वर्गीकरण जर आपण पाहिलं तर ह्याचा वर्ग कीटकाचा इन्सेक्टा म्हणून म्हणतो, त्याचा गण जो आहे तो आर्थप्टेरा म्हणला जातो आणि त्याचं कुळ जे आहे फॅमिली या क्रिडीडी या फॅमिलीमध्ये मिळते. आता ह्याच्या प्रजाती जर आपण पाहिल्या तर तशा बऱ्याचशा प्रजाती आहेत, त्यापैकी भारतात सापडणाऱ्या महत्त्वाच्या 4 प्रजाती आहेत. त्याची नावं अशी आहेत, त्याला डेझर्ट लोकस्ट म्हणतात. पहिली महत्त्वाची म्हणजे वाळवंटी कीड, ती सिस्टोसेरा ग्रिगेरिया नावाची आहे. दुसरं मायग्रेटरी लोकस्ट म्हणजे स्थलांतरित होणारी, ती लोकस्टा मायग्रेटरी आहे. त्यानंतर बॉम्बे लोकस्ट म्हणून एक प्रजाती आहे, ती नोमॅडा क्रिस सक्सिनेटा अशा आहे. त्याच्यानंतर ट्री लोकस्ट म्हणजे झाडावरती, मोठ्या झाडावरती अटॅक करणारी अशी, ती ॲनॅक्रिडियम स्पेसिस अशी आहे. आता याचं आपण हे जर नेचर बघितलं तर हे समूहानं असं किंवा झुंड स्वार्ममध्ये म्हणतो, म्हणूनच त्याला आपण टोळधाड असं म्हणतो. आणि ह्याची जर आपण लाईफ हिस्ट्री जर बघितली तर त्याचे लाईफ सायकल आपण पाहिलं तर त्याच्या 3 अवस्था आहेत. एक अंडी अवस्था, दुसरी हॉपर म्हणजे पिल्ला अवस्था आणि तिसरी प्रौढ अवस्था. आणि हे याची वादी जी आहे ते 150 ते 200 अंडी अशा उत्तर ठिकाणी किंवा याच्यामध्ये कपून्समध्ये घालते आणि त्याच्यातून हा कालावधी त्याच्या अंडी घालण्याचे 40 ते 50 दिवसापर्यंत असू शकतो. आणि त्याच्यातून मग प्रौढ जे मॅच्युरेट होतात हे ते 3 आठवडे ते 9 महिन्याचा त्याचा कालावधी असतो. तर अशा प्रकारे अंडीची अवस्था समजा 10 ते 65 दिवसाची, काही पिल्लाची अवस्था 24 ते 95-100 दिवसापर्यंत आणि प्रौढ अवस्था जी आहे ते 2.5 ते 5 महिन्यापर्यंत, असं 1-6 महिन्याचा त्याचा कालावधी हा आहे याला. आणि ही याला आता आपण एक इंग्रजी थोडक्यात जर सांगितलं याची व्याख्या, तर एक मायग्रेटरी विंगेड इन्सेक्ट विच फ्लाईज इन ग्रेट स्वॉर्म्स
अँड डिस्ट्रॉय द क्रॉप्स फ्रूट्स व्हिजिटेबल्स अँड अदर ऑर्नोमेंटलाय मेडिसिनल ट्रीज. म्हणजे ही स्थलांतरित होणारी उडणारी पक्षीसारखी उडू शकते अशी घातक अशी कीड आहे, त्याच्यामुळे त्याला टोळधाड म्हणलेलं आहे आणि आता ही सध्या आलेली आहे. बरोबर. सद्यस्थितीचा विचार करता भारतामध्ये टोळधाड कुठपर्यंत पोहोचलेली आहे? तर हे टोळधाड जी आहे तसे यापूर्वीही आपल्या भारतात म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा ती आली होती, परंतु ते राजस्थान गुजरात यापर्यंतच मर्यादित राहिली आणि पसरली नाही, नंतर कमी झाली आणि उशीर आली होती. परंतु यावर्षी ही त्याचं वेळेआधीच आगमन झालेलं आहे आणि भारतात त्याचा शिरकाव झालेला आहे. ही पाकिस्तानातून सर्वप्रथम राजस्थानमध्ये हे टोळ दाखल झाले आणि नंतर पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या ठिकाणी आल्यानंतर तिथून मग ती महाराष्ट्रामध्ये बॉर्डर महाराष्ट्रामध्ये पोहोचली आणि सध्या ही पिकांचा फडशा पडत आहे विदर्भामध्ये विशेष करून. राजस्थानला मात्र सर्वाधिक जास्त फटका पाकिस्तानच्या बॉर्डरला असल्यामुळं हा बसलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये काही उज्जैन, देवस हे जे जिल्हे आहेत तिथं जास्त प्रादुर्भाव झालेला आहे आणि महाराष्ट्रामधील विदर्भात मात्र अमरावती, वर्धा, नागपूर ह्या जिल्ह्यामध्ये शिरकाव झालेला आहे. तिथं भाजीपाला पिकांचे सध्या तरी 25-30% नुकसान हे झालेलं आहे, यापेक्षाही जास्त होऊ शकते. अशा प्रकारे राजस्थानातून, हरियाणातून ही टोळ आपल्या महाराष्ट्रात आली, दिल्लीकडे सुद्धा कूच करत आहे. टोळधाडीविषयी कीटकशास्त्रज्ञांचं काय मत आहे? या टोळधाडीचा उगम किंवा उत्पत्ती कुठे झालेली आहे? आता प्रत्यक्ष उगमच जर याचा पाहिला आपण मुळात, तर दक्षिण इराण आणि पाकिस्तानच्या नैऋत्य भागातील हे टोळ हे भारतामध्ये घुसले आणि तिथून यावर्षी आता लवकर आले, परंतु पुढे जून महिन्यामध्ये, जून जुलैमध्ये सुद्धा आणखीन टोळ पाकिस्तानातून भारतामध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे आणि जास्त प्रादुर्भाव होणारी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही सावधगिरी बाळगणं आणि तशी उपाययोजना करणं गरजेचं आहे. टोळधाड आता महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशामध्ये आलेलीच आहे, पण हे महाराष्ट्रातल्या इतर भागातही पोहोचू शकते का? आणि ती जर पोहोचलीच तर कोणकोणत्या पिकांचं नुकसान करू शकेल? ही शक्यता आहे की आता महाराष्ट्रामध्ये फक्त विदर्भाकडे आलेली आहे समजा, पण तिथून इतर भागात ही पोहोचू शकते. हे कारण ती एरियाचा प्रसार जो आहे हे समवान आणि हवेच्या दिशेने होतो, त्यामुळे हवेची दिशा कोणीकडे बदलली जाईल हे सांगता येत नाही. आपण वारे पश्चिमेकडून पूर्वेकडेही जाऊ शकतं, पूर्वेकडून पश्चिमेकडे, दक्षिणेकडून, तर त्या हवेच्या दिशेने याचा मोठा मार्गक्रम हे होत असतो आणि हे सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी समूहाने एका झाडावर किंवा झुडपावर, पडीक जमिनीतील गवतावर किंवा पिकावर सुद्धा त्यांच्या मार्गामध्ये जे येणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत त्याच्यावर ते स्थिरावतात, सकाळपर्यंत फिरवतात आणि मग सकाळी ते कार्यरत होतात. त्यांच्या प्रभावात येणारी सर्व पिके समजा, आता तर सध्या विदर्भामध्ये जे उन्हाळी पिकं आहेत, मूग, उडीद, भुईमूग, चवळी, कपाशी, मका, भाजीपाला आहे, मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो, वेलवर्गे भाज्या या सर्व आणि फळपिकं, विदर्भामध्ये फळपिकं, संत्रा, मोसंबीचं क्षेत्र जास्त आहे, तर तिथं सुद्धा अतोनात त्याचं नुकसान हे करतात. असे तरणधान्याचं नुकसान करू शकतात, तेलबियाचं नुकसान करू शकतात, जाळीवर्गाचं, कोणत्याही हिरव्या वनस्पतीचं ते नुकसान करतात. डॉक्टर आकाशे, टोळधाड कोणकोणत्या पिकांचं नुकसान करू शकते हे तर आपण सांगितलंच आहे, पण ती पिकांचं नुकसान नेमकं कशा प्रकारे करते याबद्दलही थोडंसं सांगा आणि ती किती कालावधीपर्यंत नुकसान करत राहू शकते याविषयी काय सांगाल? आता नुकसान, प्रत्यक्षात नुकसान जर आपण बघितलं तर हे ज्या ठिकाणी त्यांना चांगलं खाद्य उपलब्ध होईल, म्हणजे समजा फळझाड आहे, फळझाडावर तर पालवी फुट, आता समजा पालवी फुटलेली आहे, नव्हती आलेली आहे, हे तिथं ते स्थिरावतात. पुढं मार्गक्रम होण्या जे चांगलं खाद्य मिळालं तर तिथं ते कवळे मोड खायला मिळालं तर तिथं स्थिरावतात आणि याचा टोळाचा एक थवा 1 किलोमीटरपर्यंतचा परिसर सुद्धा व्यापून टाकतो आणि एका थव्यामध्ये जवळपास 8 कोटी इतके टोळ असू शकतात. ह्याची प्रचंड क्षमता आहे अशी आणि काही वेळा एक थवा 1 किलोमीटरपासून ते 100 किलोमीटरपर्यंत सुद्धा असू शकतो, जाऊ शकतो. तर हे कोणत्याही हिरव्या वनस्पतीचं आणि पिकाचं खाऊन फस्त करणारी अशी ही कीड आहे. संत्रा, मोसंबी, फळझाडावरती मी सांगितल्याप्रमाणे पालवी हे नवती जी आलेली आहे ती आवडीने खातात. ती भाजीपाला आणि इतर पिकाची पाने अवघ्या काही मिनिटात सुद्धा खाऊन फस्त करू शकतात टोळधाड आल्यानंतर, म्हणूनच त्याला आपण टोळधाड असं म्हणतो. आणि एक टोळ जवळपास 2 ग्राम किंवा त्याचं वजन जे आहे
तेवढ्या वजने एवढं हिरवे पानं हे खाऊ शकतो ते, आणि एका दिवसात 130 किलोमीटर पर्यंतचा प्रवास ते करू शकतात. तर समजा 4 कोटी तो थवा जर आपण धरला तर आपल्याला 35,000 लोकांना आपल्याला पुरळ एवढं अन्नधान्य ते एका दिवसात फस्त करू शकतात. प्रतिमानशी आपण समजा 2.5 किलो अन्न घरी धरलं आपल्या एका माणसाचं, तर 80,500 किलो अन्न ही एक थवा एका दिवसामध्ये फस्त करू, इतकी प्रचंड त्याची क्षमता आहे. आपण कोणत्याही कीड किंवा रोगांच्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला प्राधान्य देतो. तसंच ही टोळधाड आपल्याकडे येऊ नये किंवा यापासून आपल्याला काही नुकसान पोहोचूच नये यासाठी प्रतिबंध म्हणून आपल्याला काय करता येईल? तर आता येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय हे महत्वाचे आहे की जवळपास आली की आपल्याकडे येणार आहे ही शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी सावधगिरी पाळून, आणि आता राज्य सरकारने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. कृषिमंत्र्यांनी सुद्धा हे त्याचा आढावा घेऊन हे अगोदरच पूर्वतयारी नियोजनाची केलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी मग आपण जैविक सुद्धा काही निंबोळ्या आधारित काही कीटकनाशक आहेत, ॲजेडिरॅक्टिन वगैरे, हे 1500 PPM म्हणजे 45 मिली प्रति 15 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मकसाठी हे जैविक वापरला काही हरकत नाही वापरावे. त्याचबरोबर दुसरे जैविक काही MA-TRIGM आहे, वर्टिसिलियम आहे, हे आहेत जैविक. हे समजा 1 एकर 200 लिटर पाण्यातून लिक्विड असेल तर 2 लिटर किंवा पावडर असेल तर 2 किलो याप्रमाणे त्याची फवारणी करणे. त्याचबरोबर आमिषचा वापर, आमिष सुद्धा करून आपल्याला शेतामध्ये ठेवता येतं. त्याच्यासाठी 20 किलो गहू किंवा भाताचा जो कोंडा आहे तुसा ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये फिपरुनील 5 cc फिपरुनील तेल मिली मिसळून आणि त्याचे जे ढीग शेतामध्ये अशी जागोजागी ठिकाणी ढीग करून ठेवले तर त्याच्याकडे ते टोळ आकर्षित होतात आणि ते खाल्ल्या त्याच्यामध्ये फिपरुनील असल्यामुळं ते मरतात. अशा प्रकारे आमिषाचा सुद्धा वापर करता येतो आणि जास्त प्रादुर्भाव येईल शक्यता आहे हे आहे म्हणून आपलं पीक आता का हात जाणार काढता त्यावेळेला आपण हे कीटकनाशक काही आहेत, लांबडा सायल उतरण आहे, संश्लेषित कीटकनाशक आहे हे 10 मिली किंवा डेल्टा मेथ्रिन आहे हे 10 मिली किंवा दुसरं क्लोरोपायरीफॉस आहे हे 24-25 मिली किंवा मॅलाथियन आहे हे बी 35-37 मिली हे 10 प्रति 10 लिटर पाण्यातून जर आपण पिकावर फवारणी करून ठेवली अगोदरच करून ठेवली तर त्या ठिकाणी ते येणार नाहीत किंवा आले तरी ते कीटकनाशक फवारल्यामुळं ते खाणार नाही. असा एक प्रतिबंधात्मक उपाय त्याला करतो. त्याहीपेक्षा आणखी दुसरा सोपा चांगला उपाय आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये करण्यासारखा असा आहे की पिकावर आणि आजूबाजूला बांधावर सुद्धा, कारण ते गवतावर जगू शकतात, कुठल्याही वनस्पतीवर जगू शकतात. म्हणून पडीक जमिनीमध्ये आजूबाजूला पिकावर सगळीकडे जर आपण कीटकनाशकाची धुरळणी केली, भुकटी धुरळणीची जी भुकटी आहे हे हेक्टरी 20 ते 25 किलो प्रमाणे हे वाऱ्याच्या दिशेने अशी धुरळणी करून ठेवली तर त्या वासानं ते टोळधाड तिकडं येणार नाही आणि ते खाणार नाही. अशा प्रकारे हे प्रतिबंधात्मक उपाय हे सुद्धा आपल्याला करता येतात आणि राज्य सरकारनं ज्याप्रमाणे ज्याची दखल घेतलेली आहे आणि उपाययोजना सांगितल्या आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी उपाययोजना अगोदरच पूर्वतयारी करून उपाययोजना करणं हे गरजेचं आहे, कारण ही टोळधाड ही कुठल्याही दिशेला कुठल्याही परिसरामध्ये हे येऊ शकते. आपण खूप चांगले उपाय सुचवले आहेत, पण हे सर्व उपाय करण्यापूर्वीच जर टोळधाड. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची प्रतिबंधात्मक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे. ही टोळधाड अतिशय घातक आहे, त्यामुळे आपण वेळीच खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस हे जे कीटक आहेत हे विसावा घेतात, थांबतात, त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही जर आवाज केला, मोठ्या प्रमाणामध्ये आवाज जर केला तर त्यामुळे सुद्धा हे कीटक निघून जातात. अशा प्रकारची अनेक शेतकऱ्यांनी ट्रायल ही पंजाब, राजस्थान, हरियाणामध्ये केलेली आहे आणि आवाजाच्यामुळे सुद्धा हे कीटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जातात, त्यामुळे तुम्ही तशा प्रकारचा सुद्धा प्रयोग करू शकता, जेणेकरून या टोळधाडीवर आपल्याला नियंत्रण मिळवणे सोयीचं होईल. तर अशा प्रकारची ही घातक कीटक आहे आणि ही कीटक किंवा ही कीड आपल्या शेतामध्ये येऊ नये, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सर्वांना याचा लाभ मिळेल. शेतकरी बंधूंनो, खूप महत्त्वाची माहिती होती, खास तुमच्याकरता या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. धन्यवाद.